पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या खारघरच्या माध्यमातून ट्रॅफिक सिग्नल लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन खारघर सेक्टर 15 येथील घरकुल स्पेगेटी चौक येथे रविवारी करण्यात आले असून पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी सिग्नलचे लोकार्पण झाले. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, भाजप नेते किरण पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय, मोहन भुजबळकर, दर्शन सिंग, एके बुरांगे, रामचंद्र पाटील, संतोष गायकर, आरपीआय पक्षाचे खारघर शहराध्यक्ष संतोष सोनकांबळे, खारघर मंडळ सोशल मीडिया सेलच्या सहसंयोजिका कांचन बिर्ला, पनवेल महानगरपालिकेचे पथ विक्रेते समितीचे सदस्य प्रतीक्षा माळी, आशा मोरे, छाया हरेल, शकुंतला नेगी, निर्मला उभारे, दीपाली गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खारघरमध्ये आज या महत्त्वाच्या परिसरामध्ये सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ होतो आहे. पनवेल महापालिकेच्या वतीनं हे काम सुरू करण्यासाठी माननीय निलेशजी बाविस्कर यांनी पुढाकार घेतला आहे. मी या निमित्तानं त्यांचं आणि आमच्या सर्व नगरसेवक सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या खारघर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सोयीसुविधा वाढल्या पाहिजे याच्यासाठी पनवेल महापालिका पुढाकार घेत आहे. पनवेल महापालिकेच्या या वेगवेगळ्या योजनांमध्ये आज या कामाचा शुभारंभ होतो आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं सेवेला समर्पित आहे आणि म्हणून आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सेवा पंधरवडा साजरा होतो आहे. मी या निमित्तानं या देशाच्या सर्व जनतेच्या अभिमानाचं प्रतीक असलेले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्हा सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. माननीय पंतप्रधान छत्रायुषी व्हावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश सर्व पातळीवरती समर्थ व्हावा, सामर्थ्यशाली व्हावा, यासाठी त्यांना परमेश्वरांनी चांगलं आरोग्य द्यावं, उदंड आयुष्य द्यावं, ते छत्रायुषी व्हावेत अशा आम्हा सर्वांच्या त्यांना मनापासून शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.